नमस्कार मित्रांनो, वाटसरू चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कर्जत तालुक्यातील मांदळी या क्षेत्रात आलेलो आहोत. तेव्हा इथे कमाल इथं एंट्री आहे. होय, आता मांदळीचं मंदिर, मांदळीचं तीर्थक्षेत्र कसं आहे. इथून आतमध्ये आल्यानंतरही आजूबाजूच्या लोकांना आता मंदिराकडे जाऊ. मंदिरात मधून कसं आहे बघू आपण. बांधकाम मंदिराचं काम चालू आहे. हे बघा, या ठिकाणी निवासस्थान होणार आहे, जे आपण मग पोस्टरवर बघितलं त्याप्रमाणे. चला आता आपण बाबांच्या दर्शनाला जाऊ. बाबांच्या दर्शनाची उत्सुकता आहे बऱ्याच वेळापासून. बाबांचं दर्शन घेऊ, बाबांचे आशीर्वाद घेऊ. बाबाबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. त्यांचा इतिहास असा आहे की ते 4 वर्ष असताना त्यांना गादीवर बसवलेले. त्यांच्या गुरुनी त्यांना दत्तक घेतला असतो. दत्तक घेतल्यानंतर त्यांना स्वामींची पूजा करण्यासाठी त्यांना त्यांना ती प्रेरित केलं. त्यांना अनुग्रह दीक्षा वगैरे दिली. त्यांना साधून दिली. त्यांच्या हे करायला, पूजा करायला बालब्रह्मचारी लागतो ना. त्यांनी 4 वर्ष असतानापासूनच त्यांची त्यांनी पूजा पाठ केली. त्यांनी सगळं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण झालं त्यांचं शाळा झाली. 10वीपर्यंत 10वी झाल्यानंतर मग त्यांनी त्याची तपश्चर्या सुरू झाली. ही अशी सारखी तपश्चर्या चालू आहे त्यांची. आता पहिली 12 वर्षे उभं राहून केली, दुसरी 12 वर्षे बसून झाली. आता हे झोपल्याला 24 वर्ष हो. कोणाशी बोलत नाही, कोणाशी काही नाही काही नाही. ती त्यांचं त्यांचं ध्यान असतं असतं. त्यांच्या त्यांच्या तपश्चर्यामध्ये चिंतन जपासन ते काही एक पद्धतीने करते. कोणाला काही मागत नाही, कोणाला काही काही नाही. कुठलाच विषय म्हणजे असा पब्लिकशी काही घेत नाही जास्त. आता आम्ही सेवा करणारे आम्ही जेवण घेऊन जातो. त्यांना जर जेवायचं असेल तर त्या करतात मग आम्ही भरवतो.
जोपर्यंत घेतात तोपर्यंत येत राहायचं, बंद केलं म्हणून बंद करायचं. बाबा असं भूक लागलेली म्हणजे नाही ते नाही विषय काही सांगत नाही का. टायमिंगला घेऊन जायचं सकाळी संध्याकाळी आणि मग त्याला ते द्यायचं आणि स्वच्छ वगैरे तिथे जागेवर तिथंच होती आई स्थितीच होती, तिथं स्वच्छ करून द्यायचं. बाबा कधीतरी बोलतात असं ऐकलं. हो बोलतात पण ते असं कोणाशी नाही बोलत, त्याचं त्याचं स्वतः चालू असतं जे बोलतात ते असं काही आणि भजन कीर्तन हे असं त्याचं चालू असतं मोठ्याने. म्हणजे जास्त करून ते ध्यान अवस्थेत जास्त असेल ना, नॉर्मल अवस्थेमध्ये आले म्हणजे मग ते थोडस त्यांच्या पद्धतीने आपलं जे कधी भजन चिंतन जमपा ते दुसरं ध्यान देत आणि येणाऱ्या भाविकांना हो त्याचा असाच लाभ भेटतो. दर्शन तिला बोलत नाही सांगत नाही काही नाही काही नाही कसे काही काही ठिकाणी असं बरेचसे बघतात सांगतात काय काय तसं काय नाही येणे दर्शन करणे मनोभावे श्रद्धा असं तसे मग त्यांना ते त्याचा लाभ होतो. या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था आहे, बघू प्रसादाला काय आहे. आज मसाले भात आहे, दररोज शिरा सांबर भात लापशी वगैरे असे वेगवेगळे पदार्थ असतात. काय काय असतं प्रसादाला? प्रसादाला भात लापशी लापशी वगैरे म्हणजे इतर वेळेस आणि एकादशीला एकादशीला खिचडी खिचडी येते. उपवासाचं सगळं उपवास किती वाजेपर्यंत चालू असते? 10 ते 4. धन्यवाद मौली. चला आता आपण प्रसाद घेऊ. प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी भांडे आहेत म्हणजे ताट ठेवलेले आहेत. तिथून एक ताट घ्यायचं आहे आपण आपल्या हातानं आणि ते ताट घेऊन प्रसाद घ्यायला घ्यायचं आहे. तर चला आता प्रसाद घेतलेला आहे आपण, आता प्रसाद घेऊन प्रसाद खाण्याच्या ठिकाणी जाऊ म्हणजे प्रसाद गृहाच्या तिकडे. चहा प्रसादाची पण सोय आहे, ज्यांना चहा हवा असेल ते इथे चहा घेऊ शकतात. स्वतःच्या हाताने कप घ्यायचा आहे, चहा घ्यायचा आहे आणि पुन्हा कप धुऊन जागेवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे इथं चहा प्रसादाची सोय आहे.